विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सभोवतालचे निरीक्षण केले तर आपल्याला अनेक घटक हे दिसून येत असतात. मग त्यामध्ये आपण पाहिलं झाड, प्राणी किंवा आपल्या घरातील व्यक्ती. मग यामध्ये आपण जर झाड आणि प्राणी पाहिलं किंवा आपल्या घरातील व्यक्ती यांना आज पाहिलं आणि 6 महिने असेल, 7 महिने असेल असे काही कालांतराने पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला फरक दिसून येत असतो. मग हा फरक म्हणजे काय? तर हा फरक म्हणजे त्यांच्यामध्ये होणारा बदल. मग हा बदल हा त्यांच्यामध्ये घडून येत असतो. मग यावरूनच बदलाचे दोन प्रकार पडत असतात, नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल. मग नैसर्गिक बदल म्हणजे काय ते आपण अभ्यासणार आहोत. मग नैसर्गिक बदलाची काय काय उदाहरणे आहेत तर ते आपण बघू. नैसर्गिक बदलची उदाहरणे म्हणजे आपण भूकंप येणे, त्यानंतर सुनामी येणे, पाऊस पडणे, हा काय आहे? नैसर्गिक बदल आहे. आणि मानवनिर्मित बदल म्हणजे काय? तर लाकडापासून वस्तू तयार करणे, काचेपासून वस्तू तयार करणे, त्यानंतर दागिने तयार करणे, हे आहेत त्यांची उदाहरणे. मग नैसर्गिक बदल, नैसर्गिक बदल म्हणजे काय? तर निसर्गातून होणारे बदल, त्यांना नैसर्गिक बदल म्हणतात. आणि मानवनिर्मित बदल म्हणजे काय? तर मानवाने एखाद्या वस्तूमध्ये केलेला बदल, हा मानवनिर्मित बदल. असे दोन बदल आपण पाहिले. मग यावरूनच नैसर्गिक बदलांचा आपल्याला काय फायदा होतो किंवा तोटा होतो, मानवनिर्मित बदलांचा काय फायदा किंवा तोटा होतो ते आपण बघू. मग नैसर्गिक बदल, मग या नैसर्गिक बदलामध्ये भाकरी भाजणे, स्वयंपाक करणे, हा काय आहे? नैसर्गिक बदल आहे. परंतु तो बदल आपल्याला उपयोगी येतो म्हणून त्यांना आपण उपयुक्त बदल असे म्हणतो. आणि त्याऐवजी पाऊस पडला, भूकंप आला तर त्याचे मानवाला नुकसान होत असते. मग त्यामुळे मानवाला हानी पोहोचत असते आणि म्हणूनच त्याला हानिकारक बदल असे म्हणतात. म्हणजे दोन बदल आपण, उपयुक्त बदल आणि हानिकारक बदल, असे दोन बदल सुद्धा आपण यामध्ये पाहिले.